जुलैमध्ये टोमॅटोची आवक कमी होऊन शेतकऱ्यांना 60 ते 70 रुपये घाऊक बाजारामध्ये भाव भेटत होता. तोच भाव किरकोळमध्ये जवळजवळ 150 ते 200 रुपयेपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला भाव भेटेल या आशेने लागवडी वाढवल्या व सध्या शेतकऱ्यांना भाव भेटत आहे 4 रुपये ते 5 रुपये किलोनी. हा फक्त त्यांचा जाण्या येण्याचाच खर्च आहे. जसे की टोमॅटो तुम्ही मार्केटमध्ये नेतात त्याचाच खर्च एका कॅरेटला जवळजवळ 50 रुपये 60 रुपये किलो घेत आहेत टेम्पोवाले किंवा जे ट्रान्सपोर्टर आहेत ते. जर ह्या खर्चाने जर त्यांची वाहतूक होत असेल तर त्यांचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा काहीच निघत नाही. जुलै महिन्यामध्ये जेव्हा रेट वाढले तेव्हा सरकारने एकदम ॲक्शन मोडमध्ये आलं व निर्यात केली त्यांनी नेपाळमधून टोमॅटोची. टोमॅटोची निर्यात करून त्यांनी मार्केटमध्ये 80 रुपये किलोने टोमॅटो विकला. परंतु सध्या शेतकऱ्यांना 4 ते 5 रुपये 6 रुपये किलोने जर भाव भेटत असेल तेव्हा शेतकऱ्यांसाठी अशाच प्रकारे हे सरकार धावून येणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी आता टोमॅटो रस्त्यावरती फेकायला चालू केलेला आहे. काही ठिकाणी आंदोलन करत आहेत. सरकारवरती टीकाही होत आहे. परंतु सरकार एकदम गांधीच्या 3 माकडांपर्यंत झालेलं आहे. जसं की त्यांनी तोंडावर कानावर आणि डोळ्यावरती बोट ठेवून सरकार चूप बसलेलं आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सध्या केली जात नाही आहे. तर उत्पादन खर्च टोमॅटोला 12 रुपयापर्यंत येतो. परंतु जर 4 रुपये ते 5 रुपये किलोने जर भाव भेटत असेल तर मधला हे जे 7-8 रुपयाची तूट आहे ती कोण भरून काढणार, हा खरा प्रश्न आहे. चांगल्या भावाच्या आशेने किंवा चांगला भाव भेटणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा रेट भेटत नाही. निवडणूक 2024 येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचं सरकारने काम केलं व ग्राहक प्रेम दाखवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचाच बळी घेतलेला आहे. जसे की कांद्यामध्ये त्यांनी तसंच केलं. कांद्याचा भाव जसे वाढायला लागले शेतकऱ्यांना 2 पैसे भेटण्यास सुरुवात झाली. लगेच सरकारने 40% निर्यात शुल्क वाढवलं व शेतकऱ्यांचा होणारा कांदा निर्यात त्यांनी कमी केला किंवा त्या प्रमाणात आता कांद्याचा निर्यात होत नाही व कांद्याचा आताचा सध्याचा रेट चालू आहे 15 ते 25 रुपयाच्या ॲव्हरेज दरम्यान. 70% कांदा ऑलरेडी शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे. शेतकऱ्यांना कशाही प्रकारे सरकारने वाकवायचंच किंवा रडवायचंच असंच धोरण चालवलेलं सध्या दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भावाची माल वाढवली मालाची किंमत वाढली त्या मालाला निर्यात लावा किंवा त्याला कोणत्या ना प्रकारे आडकाठी करून त्या मालाचे भाव पाडवायचे काम शेतकऱ्यांच्या सरकारने केलेले आहे. तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं पाहिजे, जे टोमॅटोबद्दल सध्या झालेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलचं सबस्क्राईब वाला बटन दाबायला विसरू नका व लाईक बटन जरूर दाबा. धन्यवाद.